9 वर्षापूर्वी चोरी गेलेलं सोनं दसऱ्याला जळगाव जमून पोलिसांनी शिक्षकास सुपूर्द केल्यानं शिक्षकाने मानले आभार. 9 वर्षापूर्वी रामदेवनगर येथे राहणाऱ्या देवीदास डाबेराव या शिक्षकाच्या घरात दिनांक 15 ऑक्टोबर 2013 रोजी रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करून 100 ग्रॅम सोनं त्यावेळी चोरून नेलं होतं. पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत सदर आरोपींना जेरबंद करण्यात आली होती. सदर चोरट्यांनी एका सराफा व्यावसायिकाजवळ ते सोनं वितळून त्याची एक सळई बनवली होती. ती सोन्याची सळई नांदुरा पोलिसांनी जप्त केली होती. सदर शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. सोने चोरणाऱ्यांमध्ये जळगाव जमून येथील 2 आरोपी होते. त्यामध्ये निलेश जाधव व ओमप्रकाश जाधव दोन्ही खेरडावेस येथील, एक आरोपी शेख जिया शेख रोशन हा नांदुरा येथील होता. सदर पोलिसांनी तीनही आरोपींना जेरबंद केलं होतं. ती केस अद्यापही सुरूच आहे. सदर चोरी गेलेलं सोनं हे न्यायालयामध्ये जमा करण्यात आलं होतं. ते सोने शिक्षक देवीदास डाबेराव यांना मिळावं याकरिता जळगाव जमोद पोलिसांनी सरकारतर्फे जळगाव जमोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, त्यांचे सोबती हेड मोहरड सोळंके, कॉन्स्टेबल प्रेमसिंग पवार यांनी सादर केला होता. त्यामुळे न्यायालयानं सुपूर्दनाम्याचा सदर शिक्षकास त्यांची चोरी गेलेलं सोनं जळगाव जमोद पोलिसांना दिलं. दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी जळगाव जमोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी पंचासमक्ष सेवानिवृत्त शिक्षक देवीदास डाबेराव यांना 100 ग्रॅम सोन्याची सळई किंमत अंदाजे 5 लाख रुपये दिली. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक यांना त्यांची चोरी गेलेलं सोनं मिळाल्यानं अतिशय हर्ष झाला. त्यांनी सोने मिळाल्याबद्दल न्यायालयाचं व विशेषतः जळगाव जमोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर त्यांच्या सर्व टीमचं यावेळी आभार मानले. यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक माजी नगरसेवक निलेश शर्मा, RC 21 न्यूजचे संपादक राजेश बाटे, लियाकत खान, अनिल भगत यांची यावेळी उपस्थिती होती. मी देवीदास पुंडलिक दाबेराव, राहणार जळगाव जामोद, रामदेव नगर, ST स्टँडच्या पाठीमागे राहतो. मी न्यूरा हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. आता फेब्रुवारी 2021 रिटायर झालो. माझ्या घरी 2013 चोरी झाली होती आणि या चोरीमध्ये जवळपास 100 ग्रॅम सोनं चोरांनी चोरून नेलं होतं. ते दागिन्यांच्या रूपात होतं. नंतर पोलीस स्टेशन जळगाव जामोद इथं आम्ही फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांनी प्रयत्न करून त्या चोरांना पकडले आणि चोरांनी सांगितल्याप्रमाणे खामगावच्या सोनाराकडून, शहा नावाच्या सोनाराकडून सोनं जप्त केलं. ते मूळ रूपात नव्हतं तर त्याची रवी बनवलेली होती आणि ती पोलीस स्टेशनच्या साहेबांनी जप्त केली आणि कोर्टामध्ये केस दाखल केली. कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर मग ती केस बऱ्याच दिवस चालली. प्रयत्न चालू होते आमचे कोर्टामध्ये सुपूर्दनाम्यावर मिळण्यासाठी आणि पोलीस स्टेशन जळगाव जामोद अंबुलकर साहेब यांनी खूप याच्यासाठी मला मदत केली आणि त्यांच्या मदतीनेच मला आज हे माझं जप्त केलेलं सोनं सुपूर्दनाम्यावर प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी अंबुलकर साहेबांचे आणि माननीय कोर्टांचे आभार मानतो.